यरनाळ येथील शेतकऱ्याचे 2.25 लाखाचे नुकसान. कारखान्याने ऊस वेळेत न नेल्याने ऊस टाकला जाळून. निप्पाणी जवळ असलेल्या यरनाळ येथील धैर्यशील निंबाळकर या शेतकऱ्यावर शेतांमधील ऊस साखर कारखानदाराने वेळेत न नेल्याने 2.25 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती धैर्यशील निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पुढे ते म्हणाले, गेल्या 2 वर्षांपासून व्यंकटेश सहकारी साखर कारखाना बेडकीहाळ हा कारखाना ऊस घेऊन जात होता, पण त्यांनी टाळाटाळ केल्याने मी श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच संचालक यांना भेटून ऊस नेण्याविषयी विनंती करून देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली. सध्या आमच्या कुटुंबातील 2 सभासद हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये आहेत. सभासद असताना देखील आमचा ऊस नेण्याविषयी वेळोवेळी भेटी करून देखील ऊस घेण्यास विलंब लावण्यात आला. बेडकीहाळ व निप्पाणी येथील दोन्ही सहकारी साखर कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ केल्याने वैतागून ऊस जाळून टाकलेला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यावरती जर अन्याय होत असेल तर हे योग्य नाही. तरी या गोष्टीची प्रशासनाने दखल घेऊन दोषींच्यावर कारवाई करण्याची मागणी आणि झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई सरकारकडून मिळण्याची मागणी धैर्यशील निंबाळकर यांनी केलेला आहे. धैर्यशील दौलतराव निंबाळकर, राहणार यरनाळ. आपला 1 एकर ऊस आहे इकडे, ऊस लावला होता आणि 2 वर्ष बेडकेळ फॅक्टरीने 2 वर्ष ऊस नेला होता. तिसऱ्या वर्षी नेतो म्हणून सांगितले, पण ते 1-2 महिने टोलवाटोलवी करेल, त्यांनी काही ऊस नेलेलं नाही या फॅक्टरीचा. आपला ऊस आहे 1 एकर. तर त्यानंतर मी हर्षदनाथ फॅक्टरीला प्रयत्न केला, चेअरमनना पण वडील जाऊन भेटून आले की ऊस न्यायसाठी, कारण आमचं शहर हर्षदनाथ फॅक्टरीलाच आहेत. तर त्यांनी पण नेतो नेतो म्हटले आणि फॅक्टरी बंद झाली, त्यांनी पण काय ऊस नेलं नाही. आत्ता मी ऊस जाळून आता ते रोटर मारून नांगरावं लागेल. माझं जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई गव्हर्नमेंटमार्फत कशा पद्धतीने तुम्ही देताय ते जरासं तुम्ही बघू शकता. आता राजकीय काय यांचं इकडचं काय असतील काय सांगता येणार नाही आपल्याला, कारण मी बाहेर जॉब करतो आहे. मी इथं कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाशी संबंधित निगडीत नाही आहे, त्यामुळे आता हिने कशा पद्धतीनं काय केलं आहे काय कळायला तयार नाही आपल्याला. पण कोणती शुगर फॅक्टरीचं कोणी कर्मचारी वगैरे नेतो म्हणून काय बोलले नाही? सांगितले होते, पण काय त्यांनी नेलं नाहीत. शेवटी ते प्रयत्न केला, मी त्यांना भेटलो, फोन पण केला होता त्यांना बऱ्याच वेळेला, पण काय ऊस नेलं नाही. सध्या कितीचं नुकसान आहे तुमचं? जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि 17 महिने झालं ऊस अजून शेतातच आहे माझ्या. डिसेंबरला ऊस जायला पाहिजे होता, तो काय गेलेला नाही आहे. गव्हर्नमेंटकडनं काय जेवढी मदत मिळेल नाही, ज्या कोणी फॅक्टरीनं ऊस नेलं नाही त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे माझी. आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा जर त्रास जर होत असेल तर शेतकऱ्याचं गव्हर्नमेंट आहे वगैरे सांगण्यात काय अर्थ नाही ना. सगळं मग फसवाफशीचे लक्षण द्या. शेतकऱ्याचं असं नुकसान तुम्ही जर करत असाल तर काय उपयोगाचं नाही. आज एका शेतकऱ्याचं केलं तर उद्या बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचं असं तुम्ही राजकीय जर लावून जर नुकसान करत असाल तर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होत जाणार ते. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तुमच्या विषयामध्ये हे राजकीय झाले? राजकीय असं वाटायला लागले मला, पण नक्की काय सांगता येत नाही कोण कशासाठी केलं आहे किंवा काय कारण आहे, कारण लोकलला मी इथं राहत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे.